मंडळी नमस्कार. आज मी बांडेगाव तालुका बार्शी येथील कालिदास दिसले यांच्या वांगे शेतीच्या प्लॉटमध्ये आहे. तब्बल 2 एकरावर कालिदास दिसले काकांनी वांगी लावली आहे. कालिदास दिसले काकांचं नशीब एवढं बलवत्तर मंडळी की त्यांना त्या ठिकाणी दर सापडला आणि दरामुळे 1,00,000 रुपयांचं उत्पन्न दिसले काकांना या वांग्यामध्ये मिळालं. 2 एकर वांगे शेतीचा प्लॉट जर आपण बघितला तर झाडं त्या ठिकाणी मोठी झाली आहे, फुलंही भरपूर लागली आहे आणि फळाचं तर काय कौतुकच करायला पाहिजे. भन्नाट उत्पन्न कालिदास दिसले काकांनी वांगे शेतीमध्ये मिळवले. ही सगळी किमया कशी साधली आणि महिन्याच्या महिन्याला तंतोतंत हिशोब ठेवणारे कालिदास दिसले काका हे वांग्यामध्ये कसे यशस्वी झाले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. लागवड कधी केली काका? लागण 27 फेब्रुवारी 2022 ला. अगोदर मशागत कशी केली? मशागत केली, 2 वेळा नांगरट केली. पहिल्यांदा रोटर लागली एक वेळेस, परत 2 वेळा आडवं उभी नांगरट केली आणि नांगरट केल्यानंतर परत फंडलं 2 वेळा आडवं उभं आणि परत रोटर मारला एकदा आणि मग बेड सोडलं. शेणखत वगैरे काय? शेणखत टाकला होता, एकरी 1-2 टेलर टाकला होता. पहिला हा टाकला होता, त्याच्यामुळे काय परत टाकला आणि मिळला बी नाही शेणखताची अडचण असल्यामुळं. आणि मग त्याच्यावर लागण केली, 8.5 फुटावर बेड सोडला, मधला अंतर 8.5, 8.5 बाय रोपाच्या मधला 4 फूट अशा पद्धतीने लागण केली. त्याची किती रोप लागली 2 एकराला? रोप ही तर 33 रोप लागली होती 2 एकराला. 2 एकरात 33 रोप. त्याला एक रोप बसलं, ते 60 पैशाला पोच केलं आपल्याला अनगरून. कोणत्या जातीचे रोप? हे पंचगंगा. पंचगंगा. रोप लावली मग पण सुपर पंचगंगा. बर, रोप लावल्यानंतर मग खत पाणी व्यवस्थापन कसं? खत पाणी काय त्याला ड्रिचिंग केली पहिल्यांदा होमिका शेडजी, परत हे कोणीची केली, परत पुन्हा त्याच खुरपायला आल्यानंतर पुन्हा रिंग करून 1:24:24 टाकला आणि पुन्हा मग ड्रिप मधन बाकीचे ती मग 12:61 ही पुढलं स्टेप बाय स्टेप 4 दिवसाला आलटून पलटून रोपाची टेकली का सगळी? पण होय, एक तोटाळ पडलं नाही, एक सुद्धा नाही, एक सुद्धा तोटाळ नाही त्याच्यात पडली. आता रोप लावली सगळी चिटकून निघाली होय, फुलं वगैरे यायला सुरुवात झाली असेल. महिन्यातच, एका महिन्यातच फुल दाखवायला चालू केलं, 1.5-2 महिन्यात तर मार्केटला माल चालू झाला. पहिला तोडा किती निघाला मग? पहिला तोडा तरी 20 कॅरेट निघाली होती सुरुवातीला. दर कसं मिळाला? दर त्याला 25 रुपये मिळाला, पुण्याला पाठवत होतो एक महिना. एक महिना 25-30 मे मधला महिना मिळला जरा, पुन्हा मग पुण्याचं थोडं मार्केट रिव्हर्स आल्यामुळं सोलापूर चालू केलं. आता मग सोलापूरला आता 7 महिने झालं सोलापूर चालू आहे. सोलापूरला लास्ट 55 रुपयापासून विकली, मग त्यात 55 काय 1-1.5 दिवस विकली, काय 50-45-40-35 असं. म्हणजे त्याच्यामुळं वांग्याचे पैसे भरपूर झालं. किती झाले पैसे सगळे? पैसे तसं टोटल त्याचं जर आकडेवारी मी घरी मांडलेलं आहे, सगळ्या महिन्याची पट्टी किती, त्याचं औषध आणि लिक्विड सो फवारणीच्या खर्चाची, औषधाचा खर्च किती, मजुरी किती, असं सगळं मांडून ठेवलेलं आहे मी वहीवर. तर खर्च किती होता महिन्याला? मग प्रत्येक महिन्याला 1.5 ते 1,40,000 रुपये खर्च यायचा सगळा, मजुरासाठी नाही नाही पूर्ण गडी बाया फवारण्या आणि औषध सोडायची बॅगा 12:61, 13:40, 13 मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम बोरॉन जी काय असेल ह्याचा टोटली महिन्याला मी 1 तारखेला प्रत्येक महिन्याला हिसाब केला की 95,000, 1,00,000 कवा 90,000 असं प्रत्येक महिन्याला ह्याचा खर्च व्हायचा आणि बायाचं 30-32 हजार रुपये आणि गाड्याचं 10 असं 40-45 ही व्हायचं, मजुरीचं ही 1,00,000 रुपये व्हायचं 95 पासून. जर महिन्याला 1,40,000 ते 45,000 रुपये खर्च व्हायचा आणि पट्टी जर तुम्ही विचारली तर पट्टी कवा प्रत्येक महिन्याला 4 लाख जोडायची, कवा 4.5 लाख जोडायची, कधी 3.5 लाख जोडायची एखाद्या महिन्यात वांग्यामध्ये, वांग्याचीच महिन्याची काय काय 4.5 लाखाच्या पुढं महिन्यात पट्टी जोडलेल्या. कारण का मी पट्टी आली सोलापुरावून माझ्याकडे दिली, संध्याकाळी डेअरीवर गेलो की वही घ्यायची ती पट्ट्या बघायची तीच नोंद करायची, आज वांगीची पट्टी आली आहे की ती 5 तारखेला. त्याच्यामुळे मांडून ठेवल्यामुळे मला महिन्याच काहीतरी 20-21 पट्ट्या महिन्यात व्हायच्या. कारण काय मी तोडताना काय करतो,
सोमवार मंगळवार बुधवार गॅप घेतो आणि गुरुवार शुक्रवार ही चार दिवस आठवड्यानं तोडतो तर रोज एक एकर तोडतोय फक्त एक एकर रोज एक एकर सोमवार एक एकर तोडला की 50-60 कॅरेट कवा 70 कवा 80 कॅरेट निघायची मंगळवारी तेवढीच निघायची बुधवारी गॅप ठेवला की अजून गुरुवार शुक्रवार तीच कंडिक्शन दुसरा एकर घ्यायचा हा जी सोमवारी एकर तोडलाय ती गुरुवारी घ्यायचा आणि मंगळवारी एकर तोडलाय ती शुक्रवारी घ्यायचा शनिवारी तर गॅपच असते सोलापूर मार्केटच बंद असल्यामुळे सुट्टीच घ्यावी लागते मग त्यामुळे आठवड्यातनं चार दिवस आम्ही तोडतोय वांगी आणि पट्टे आले की मांडून ठेवायच्या वहीवर औषध आणलं समजा आता औषध बी काय नाही दुकानदार मला काय करतो आंब्यागावचा दुकानदार आहे ती एकदमच मला महिन्याचं किती औषध लागतंय चार फवारण्या पाच फवारण्या मग तिथं 35,000 त्याची बिल व्हायचं कवा 27,000 व्हायचं कवा 30,000 व्हायचं एकदमच आणून त्याच्यावर आकड्या टाकून कोणची फवारणी कवा कोणची फवारणी पहिली दुसरी तिसरी चौथी असं आकडं टाकूनच आणून इथं पोच करीत होता मला हा त्याप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे ते आकडे व्हायचं गटुडं सोडायचं मी किती नंबरची फवारणी आहे एक नंबरची एक नंबरला घ्यायची आता दोन तीन दिवस मध्ये गेले की आता कुठल्या दोन नंबर फवारणी दोन नंबर घ्यायची त्याप्रमाणे ती चालायचं त्याचं बिल आपलं मी मोबाईलवर पैसे टाकून द्यायचं लगेच त्यानं फिरायचं यायचं बघायचं ही कमी आहे ती कमी आहे म्हणायचं त्या पद्धतीनं औषध द्यायची दोन एकरला किती फवारण्या झाल्या मग किती वेळ लागतो फवारणीला फवारणीला याला दोन पंप चालू ठेवावं लागते एक पंपानं शक्य नाही फवारणं दोन एकर प्लॉट दोन पंप चालू ठेवायचं पेट्रोल पंप कमीत कमी एक तीन तास लागत होत दोन पंपाला तुम्ही स्वतः फवारणी करता हा मी स्वतः फवारणी करतो हिजी या वयात सुद्धा या वयात सुद्धा आता वय माझं 53 वय आहे तुम्ही वांग्यात लकी ठरला मग अशी काय म्हणला नेम काय कसं लकी ठरलं लकी ठरलो म्हणजे पाऊस का ज्यादा झाला गेल्या वर्षी पण होती माझी पावणे दोन एकर पावणे दोन एकर गेल्या वर्षी पण वांगी होती त्याचं बी मला 16 लाख रुपये झालं पण ती प्लॉट कमी काळ चालला कारण का ती कमी काळ चालला का मग वांग्याला 100 भाव आहे पण मी किडीची बुकिंग केली ती रोपाची माझ्या डोक्यात होतं पहिलं वांगी लावायची आहे तिची किडी आपल्याला ऑक्टोबर मध्ये तर लावायची तेव्हा भाव घेतोय या हिशेबाने मी ऑक्टोबरची बुकिंग केली ती केळीची म्हणून मी ह्याच्यापासूनच वांग्याचं खाद्य कमी केल्यामुळे 9 महिन्यात वांगी माल कमी झाला माल कमी झाला की मोडून टाकली मी आणि केळी लावली तर वांग्याचं गेल्या वर्षी 4-5 महिन्यात चालली वांगी ती चालविली तरी बी 8 लाख रुपये मला नफा झालता आणि 6 लाख रुपये 6-7 लाख रुपये खर्च झालता त्याचा बी त्या मागच्या प्लॉटचा मागच्या गेल्या वर्षीच्या प्लॉटचा आताच्या प्लॉटचा आताच्या प्लॉटचा 7 लाख रुपये टोटली खर्च आहे आणि 11 लाख रुपये नफा आहे किती महिन्यात आता 6 महिने झाले चालते ती वांगी बघा आता मे पासून 6 महिने झालं चालते ती अजून बी चालू जाय ती आता 7वा महिना झालं चालू जाय ती वांगी अजून किती दिवस घेणार तुम्ही अजून 1-2 महिने तर ठेवायचीच कारण का आता दुसरं पीक घ्यायला मधल्या काळात आता काही चान्स नाही ऊस तरी काय मी लावत नाही ऊस परवडत नाही 12-14 महिने शेतात ठेवून बिली यायला त्याला 40 पानाचा आवरेज त्याच्यामुळं काय परवडत नाही आता एवढ्या वांग्या 11 लाखात ऊस चांगला 10 वर्ष पिकवावा लागला असता आपल्याला मग तिथं 10 महिन्यात आपल्याला 11 लाख मिळल्यात झाडं बी तुमची अशी मोठी उंच सांभाळ केलेला आहे ना त्याचा खादगी त्याचं 4 दिवसाला 12-61-13-40-13 मग म्हणलं तसं आणि प्रत्येक महिन्याला मी मल्चिंग काय केलं नाही आता काही शेतकरी बोलतात की बाबा मल्चिंग करायच पाहिजे तण कमी होतं कुठं काय होतं पण ती माझं उलट आहे कारण का मल्चिंग केली तर बेसळ टाकायची अनेक अडचणी येते त्या जारवा काय बुडायला राहत नाही सगळ्या परिसरात पसरतो मग ह्याला मी वांगी चालू झाल्यापासून प्रत्येक महिन्याला 18-17 हजाराचा बेसळ टाकत होतो बुडात असा बोंड्यावरच पसरून टाकायचा ड्रिपच्या कडेने फक्त बुडाला टाकायचा नाही तेवढा एकटीची 4-5-6 बोटा अंतरबुडा पासून ठेवायचा आणि सगळ्या बेडवर पसरून टाकायचा आणि त्याच्या ड्रिप चालू केली की ती बरोबर इगरून खाली मुळीला लागू व्हायचा आणि त्याच्यामुळे फुलाला मिळाला वांग्याला काही कमीच नाही 24-24 एवढ्या प्लॉटला मी 4 पुती टाकत होतो 10-26-26-4 किटे 1-2 असे प्रकारची 16-17 हजाराचा प्रत्येक महिन्याला बेसळ डोस मी टाकणारच टाकेल कीड कुठला असतो वांग्याला कीड याला आळीच फक्त हा भुरी करपे ती काय येतं पण ती लगे एखाद्या फवारणीत कमी होतं पण फवा ह्याच्यात जास्त ह्याचं म्हणलं टेन्शन म्हणलं की आळी तुम्ही काय नियोजन केलं मग
आळीला मी भारी भारी औषधं घेत होतो त्याला. हा, आळी कवा येऊ दिली नाही प्लॉट मध्ये. डेलिकेट ट्रेसर कराटी पुन्हा काय जी म्हणेल ती भारी भारी औषधं घेत. फुलगळ्याचं प्रमाण कमी आहे तुमच्या. फुलगळ्याचं म्हणजे मी टॉनिंग जास्त वापरत होतो ना. प्रत्येक फवारणी टॉनिंग. वैद्य बाटल्या पडलेल्या जायत्या तरी दोन चार पोती भरून नेली ती घरच्याने इथं दाटन व्हायला. एवढं औषध मारलं. चार पिशव्या भरून नेली ती. खर्च लय तुम्ही. नऊशे लिटर पाणी लागत होतं एका फवारणीला. दोन एकराला. सगळं दोन एकराला एक फवारणी. फवारणी किती दिवसाला व्हायची तर दोनच दिवस मध्ये गेले घ्यात घ्यावा लागायचा. कारण का वातावरण तसं होतं ना. रोज पाऊस रोज आबाळ रोज पाऊस रोज आबाळ. कंटाळा नाही. कंटाळा नाही आपल्याला. वय 52 बी असलं आणि आता ह्या वर्षी मुलगा घेतलाय फवारायला तर एक 900 लिटर पाणी आहे किंवा चार टिपड पाणी लय आहे म्हणून मुलगा घेतलाय सोबतीला. गेल्या वर्षी 3 टिपड लागत होती 2.5 एकर असल्यामुळं. आका मीच मारत होतो. गडी होता पण ती फक्त पाणी होता. फवारणीचं काम मीच करणार. मजूर मिळत का एवढ्या सगळं वांगे तोडायला. मिळवित होतो मी काय आपल्या ह्याच्यावर काय लोकांनी मदत केलेली असते ते मला मजुराची कधी नाही अडचण आली. बाया फिया मिळते त्या बाया. आजूबाजूला सगळं ऊस आहे. तुम्हाला वांगी लावायचं कसं काय डोक्यात आलं. मग ती ऊसपाल्याकडे कसं काय वळला. भाजीपाल्याकडे वळलो म्हणजे आमच्याकडे बी ऊसच होता 10-15 वर्षे. 500-600 टन ऊसच जात होता. पण ती काय परवडे ना. पुन्हा मग मुलं आल्यामुळं मुलांनी थोडा बागाचा नाद केल्यामुळे 2-4 एकर द्राक्षी बी लावली. आणि बाकी जर आणाय म्हणल्यावर मी दिल तर सोडून थोडस. आता म्हणलं पोरं बघते ती डेऱ्या चालू होतो तुम्ही 5-7 लिटर दूध जात होतो होय दूध पंढरीला. मी सभासद आहे दूध पंढरीचा. तिथला मतदार आहे. ते डेअरी चालू होतो तुम्ही 2002 डेअरी काढलेली अजून बी चालू आहे. पण आता मी लक्ष कमी केलं शेतीकडे फिर. आणि मधल्या काळात मुलाची 2014 लग्न फिग्न झाल्यावर मी थोडं निवांत राहिलो होतो. पण जरा डेअरी वाढायली शुगर वाढायली त्याच्यामुळे गेलो सोलापूरला भास्कर पाटलाकड. डॉक्टर भास्कर पाटला. डॉक्टर भास्कर पाटलाकड मला सांगितलं शुगर स्पेशलिस्ट आहे चांगले आहेत. मग एक दोन वेळा गेल्यावर मग आमचं बोलणं बसलं. बोलका स्वभाव माझा थोडासा. मग बसल्यावर असं म्हणले तुम्हाला हालचाल करावी लागेल काही तर थोडी तर जमल नाही तर अवघड आहे तुम्हाला. वजन वाढायलंय डेअरी वाढायली आहे. मग हालचाल करावी लागेल म्हणल्यावर मी उसवादा त्या रानात म्हणजे तुटून जाऊन त्याला खोडक्यात तोडून पाणी दिलं ते एक. आणि बैलानं ती जारवा तोडला होता बळीनगरानं त्या उसाचा. मग भास्कर पाटलाकोंड आल्यावर परत निर्णय बदलला. मी आता बसून विचार केला की आता ही ऊस ठेवून माझ्यात नाही हालचाल करायच्या म्हणल्यावर काही तर तरकारीत घुसावं लागेल. फिरशेन पहिलं तरकारी मी 22 वर्षापासून करीत होतो. आका टॅम्पो इथं बळत होतो. मिरची तर मिरचीचा, टमाटा तर टमाटा, भेंडी तर भेंडी. पण वांग आयुष्यात कधी केलं नव्हतं. गेल्या वर्षी केलेलं आणि हे वर्षीच आयुष्यात. मग ते भास्कर पाटलानं म्हणल्यावर वांग्याचं मी निवडलं. लय दिवस पीक चालणार आहे म्हणलं. जर 1-2 महिने मार्केट समजा पडलं बी तर वांगी 9-10 महिने चालणारं पीक आहे. एखाद्या 2 महिने जरी घेवलं तरी मागची मुखची लेवल लावते म्हणलं ही. आणि 1-2 महिने पडलं नुसता खर्च बी निघाला तरी काय अडचण नाही म्हणलं आपल्याला. म्हणून लय दिवस चालणारं पीक बसून निवडलं मी वांगी. वांगी हे बाकीचं काय म्हणलं खरबुजन कलंगडीन कुठं हे म्हणलं एकदा तोडा केला की आठवड्यात भाव जर पडला तर ती मग 2-3-4 रुपयानं मागं लागून द्यावं लागतंय. तसं ही 10 महिने चालणारं पीक आहे. 10-9 वर्ष वाढदिवस बी याचा घालू शकतो. आता मी रान कसं लागतं. रान ह्याला काळं निचऱ्याचं रान लागतंय. पाणी साचलं नाही पाहिजे तर वांगी जमते. ती अशा शाप रानात बसक्या रानात अजिबात वांगी उभाट्या झाडं जळून जाते त्याची पाणी जर साचलं थोडं. कसं देता तुम्ही. पाणी ड्रिप न पाणी. लहानपणी कसं द्यायची. ड्रिपच. किती लागायचं पाणी. लहानपणी किती आला 15-20 मिनिट मोटर चालवली की विषय संपला. जसं झाड मोठं होईल तसं 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 मी अशी मिनिट वाढवीत चालायची पुन्हा. त्याच्यामुळे एका जागेला साधारण किती माल निघते. आता काय त्याचं माप ना. आता त्याला 10 महिने झाले तर प्लॉटला. आता तरी बी आता ह्याला मालच दिसतंय झोंबाळच. याचं कोणी गणित काढायचं. झाड तर रुंदी बघितली तर ह्याची मला वाटते 7x7 रुंदी असेल ह्याची एका झाडाची. उंची पण बघ 7 फूट रुंदी अशी. आणि असं बी टाकलं तर 7 फूट होईल. आणि उंची 6 फुटाच्या बी पुढ आहे. म्हणजे माझ्या डोक्याच्या बी 1 फूट पुढं म्हणल्यावर 6-6.5 फूट उंची आहे झाडाची. आणि 7x7 रुंदी ती येते. आता आपण समोरच आहे की आता बघू शकताय कुठं आहे त्याचा घेऱ्या बुड कुठं आहे आणि शेंडा कुठं आहे. तुम्ही मटेरियल भरपूर टाकलंय ना. माझा आहे का शेती म्हणल्यावर त्याला खायला घातलं तर उत्पन्न आहे. उगा जर
पिकं घ्यायची त्याला सांभाळायचं नाही म्हणल्यानंतर मग उत्पन्न कसं काय निघणार आहे. आता वांग्यामध्ये तुम्हाला अनुभव आलाय, काळजी काय घ्यावी लागते विशेष? काळजी अशी काय नाही, खादगीला फक्त मार्केट जरी बी पडलं तरी पण बँकेतनं पैसे आणायचं आणि ह्याला घालवायचं, ह्याला खर्च करायचं. असं म्हणायचं नाही की बाबा मार्केट पडलंय रोजगार निघाना मग याला काय खर्च करायचा, असं चालत नाही. याला मार्केट जरी बी पडलं रोजगार निघाय पुरतं जरी पैसे येत असलं आणि याला आता आपल्याला बेसळ टाकायचा किंवा बॅगा सोडायच्या त्या, याला बँकेतनं पैसे पदरचं पहिलं आणायचं आणि ह्याला खर्च करायचा. आता खर्च केला आणि जेवढी मंदी पडल्यावर तर ह्याला विषय खर्च करायचा. मार्केट पडलं का त्या टायमाला काय शेतकरी चुकीचं वागत्यात, काढून तर टाकत्यात नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत्यात. पण तसं नाही करायचं, मार्केट पडल्यावर ह्याला जास्त खर्च करायचा बँकेतनं. बरोबर मार्केट पडलं की बाकीचे शेतकरी कटाळत्यात, लक्ष देत नाहीत. आणि आपण आता खर्च केला की बरोबर मार्केट उचलाय ना आपला माल यायला गाठ पडते, पैसेच होते त्याचं. मला ते गणित सापड गणितच आहे त्याच. त्यामुळे तुम्हाला तरकारीत पैसा, तरकारीत बक्कळ पैसा त्याचा. आणि लई दिवसाचं पीक असल्यामुळे त्याचं पैसे भरपूर होते. नवीन शेतकऱ्यांना लावायचं म्हणलं कशी सुरुवात करायची? नवीन शेतकऱ्यांना लावायचं म्हणलं तर पहिली गोष्ट ह्याला रान महत्वाचं आहे. रान निचऱ्याचं पाहिजे, पाणी साचलं नाही पाहिजे, रान शाप नसलं पाहिजे वाट्यावने, असं एकपाकी रान असलं पाहिजे. पडलं पाणी किंवा आपण पाठाचं पाणी देतो का, दार हिथं दिलं तर खाल्ल्याकडेला पाणी मिनिटात दार दिलं की खंडावं लागतंय, असं मधी कुठं साचलं नाही पाहिजे पाणी. आता आपण इथं दार दिलं आणि इकडं पाणी जर लावलं, दार दिल्यावर पाणी सगळं असं कोरडं पडलं पाहिजे 2-4 मिनिटात 5 मिनिटात फास्ट, असं मध्ये ढू कुठं साचलं नाही पाहिजे. बसकरान ही चालत नाही वांग्याला. रान पहिली गोष्ट निचऱ्याचं रान आणि भुंडा करताना ह्याचा बेड जे आपण म्हणतो बेड भरपूर उची करायचा. माझं गेल्या वेळेस मी 4 ट्रॅक्टरनं बेड टाकले. पहिला मोठ्या ट्रॅक्टरनं टाकला 4 फुटी, त्यानं 8-9 फुटी पडत नसल्यामुळे 4 टाकला मोठ्या ट्रॅक्टरनं. पोंदा बारका आणला, ती मधला एक बेड जिरवायचा आणि ह्या दोन्ही लावा लागते ना माती पोंदा, मधला जिरवायचा म्हणल्यावर. मग एक कबोटा आणला त्यानं लावली, ती मला पसंत पडली नाही. पोंदा एक आणला त्याच्या मला पसंत पडलं नाही. पोंदा आणला अजून चौथा एक आणि व्यवस्थित झाल्यामुळं चांगला 2 फूट उंचीचा बेड आणि 2 फूट रुंदीचा बेड पडला पोंदा. ती काळ फायद्याचा ठरला मला. पाऊस काळ झाला बक्कळ, मुळी कुठं राहिली? मुळी राहिली सगळी बेड मध्ये. उंची 2 आणि रुंदी 2 म्हणल्यावर सगळी मुळी बेड मध्ये राहिली. जरी बी मध्ये पाणी रोज बी आता आपल्या मध्ये 10 दिवस सलग पाऊस होता पण आमच्या वांग्याला काही झालं नाही. कारण काय, त्याची मुळी बेड मध्ये होती. ह्या खाल्ल्या पाण्यात पावसात मुळीच नाही ना त्याची, त्याच्यामुळे ती झाड फेलच गेलं नाही आणि कुचमलं बी नाही. ती जर उग 6-9 इंच बेड असता जिमनी लेवल आणि ती वांगी असती, 10 दिवस पाऊस लागल्यावर ती वांग दम काढत नाही. कारण का सगळी मुळी त्याची खाली असती ना पुन्हा पसरलेली इकडे इकडे, लगेच जळून जाते ती असा पाऊस लागल्यावर. माल बंद पडतंय, पानं गळते, ती पिवळं पडतंय. पण ती मी बोळ मोठं बनविल्यामुळं त्याच्यात फायदा होतोय की मुळी सगळी बेड मध्ये राहते. मल्चिंग का टाकलं नाही? मल्चिंग मी का टाकलं नाही, मला प्रत्येक महिन्याला याला खादी की ही आहे खादोडी पीक किळी सर्ग दिलं असतं की तुम्ही? नाही नाही, जरी ठिबक मधनं दिलं तर बेसळ लागतो ज्याला. मी प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला माझं ठरलेलंच आहे, बेसळ 2 तारखेला देणारच मी. आता ही झाडं उंच आली, झाड बी झाली, मग बुडत कसं बी कसं देतो? बाया लावल्या, मजूर लावायचं, फट उचलायला लावायचं, बकेट मध्ये खात द्यायचा, कालवायचा तिथं रोडवर, सगळ्या कालवून द्यायचा गाड्याला सांगून आपण समोर उभा राहून, आणि बकेट द्यायच्या 10 किलोच्या, 10 किलो दे 7-8 किलोच खात द्यायचा. आणि एक बकेट ठेवून बाईनं झाड उचलायचं एका हातानं, फटा खालनं उचलायचा. मग खालनं फाटा उचललाय, खाली मोकळच असते वांग्याच्या, एक फुटभर रान खालनं मोकळं असतंय, आपल्याला वरून दिसतंय असं जाकळलेलं, खालून मोकळं असतंय. मग ते फाटा उचलायचं आणि त्या ड्रीपवर एका हातानं खात फेकून द्यायचा, असा सगळ्या बेडवर फेकून दिल्या ड्रीप चालू करायची. मग ओलावा झाला ते बरोबर खाली ड्रीपला उतरते खात. माल कुठे पाठवतो? माल सोलापूरच चालतोय आता 6 महिने झालं, 1 महिना 15 दिवस पुण्याला चाललो. पण पुण्याचं मार्केट नगरचा माल थोडा जास्त यायला पुण्याला, आणि मार्केट उतरलं मग आडत्याची माझी चर्चा झाली. भाड्यात परवडं ना, भाडं 70 रुपये कॅरेटला पुणे आणि सोलापूर 30 रुपये, आणि मार्केट पुण्याचं पेक्षा बी सोलापूर थोडं जास्त विकायला म्हणून पुणे बंद केलं. आता 6-7 महिने झालं सोलापूरच चालू आहे. लोक बघायला दिसले की वांगे होय आली
इकडे गुळवंची सोलापूर पासून आली अशी वांगी एक आलता एक 60 वयाचा माणूस आलता शेतकरी रिटायर कोणतरी होते गुळवंचीच कर कुठलं दारपळ तर म्हणला माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात मी असला प्लॉट आणि वांगी अशी कधी बघितलीच नाही ती दोन एकर बीन इतकी मोठी झाड आणि इतकी उच्ची झाड मेकवाज असली वांगीच बघितली नाही ती म्हणला वांगी शेती परवडती का शंभर टक्के परवडते पण करावे लागते त्याला खर्च करावा लागतोय निवेदन बन लेकराच्या वरच त्याला सांभाळावं लागतंय रोज येऊन काय पडलंय आळे आहे का काय विघन पडलंय का करप्या आली का भुरी पडली आहे का ती लाल कुळे आलाय का हे नेहमी लक्ष देऊन बघून त्याच्या फवारण्या वेळेच्या वेळेला केल्या म्हणजे परवडत ती नाही बोला बोला नाही लक्ष दिल्यावर मग शेवटी काय मग कसं परवडणार आहे ती दोन एकर वांग्यामध्ये तुम्हाला 11 लाख उत्पन्न झालं खर्च 7 लाख जाऊन आणि ही नुसतं मी असं बोलतोय आता मी उत्सुकून माझ्या कोण मला माहित असतं मी वय आणली असती कारण का मी एवढं महिन्याला औषधाचं खताचं 95,000 लाख रुपये 90,000 सांगतो म्हणजे काय मी असं माझं काय कॉम्प्युटर डोकं नाही एवढं 6-8 महिने देणार ठेवला मी टिपण ठेवलेला आली पट्टी की मांडायची आजच्या तारखेला एवढी पट्टी उद्या आली की ह्या तारखेला एवढी पट्टी आणि औषध दुकानदार तर तुम्हाला मी असं काही किरकोळ कुठनं बाटली दोन बाटल्या आणि नव्हतो कारण का मला औषधच लागायची महिन्याला चांगली 60-70 हजाराची त्यामुळं किरकोळ आणत नव्हतो मी एकदम दुकानदार द्यायचा 4-5 फवारण्याची 30,000, 35,000, 32,000 त्याचं बिल व्हायचं नुसतं फवारणीचं बरं का ती बॅगा वेगळ्या तरकारी परवडती का शेती मग तरकारी परवडती की शेती पण नीट केली तर नियोजन पाहिजे नियोजन म्हणजे आता माझं पाय पावसाळ्यात पिंढऱ्या इतकं घुसत होतं चिखलात तरी बोकांडे पंप घेऊन मी फवारीतच होतो दोन दोन टेप म्हणजे 500-500 लिटर पाणी मी फवारीतच होतो मुलगा 500 फवारायचा आणि मी 500 फवारायचं मग ते फवारायला लागतं ते चिकूल हाय आमका हाय तम काय चालत नाही त्याला हा तुम्ही तरकारी शेती करता होय तुम्हाला दर बी सापडतोय तुम्ही लकी ठरता की त्यात ते वारल्याचा नशिबाचा भाग आहे शेतकऱ्याचं काय काम आहे कष्ट करायचं पिकवायचं दर द्यायचा पैसे व्हायचं नाही व्हायचं ती उपरवाल्याचा खेळ असतो आपल्या नशिबाची साथ त्याला तुम्ही टेक्निक वापरता की दर मिळवण्यासाठी दर मिळवण्यासाठी तसं नियोजन करता की तुम्ही परफेक्ट नाही तसं आपलं माल कसा जास्त निघेल प्लॉट कसा स्टँडर्ड येईल ही बघायचं दर फिर शेवटी आपल्या हातातली गोष्ट नाही तुम्ही काही पिकवा दर आपल्या हातात आहे का शेतकऱ्याच्या कुठला बी असू द्या वांग सोडा तुम्ही कलंगड लावा खरबूड लावा कांदा लावा दर आहे का आपल्या हातात नाही पिकवायचंच फक्त आपल्या हातात आहे ना आणि शेतकऱ्याला दर ठरवायचा अधिकार अजून पर्यंत मिळालेला नाही ह्यानी बाकीच्या कुठलं एखादी कंपनी असू द्या कुठलं काय असू द्या त्याने ठरवायचं पण शेतकऱ्याला मिळलाय का आतापासून दर ठरवायचा अधिकार वांग्यामध्ये विशेष काळजी काय घ्यावं लागेल विशेष काळजी काय नाही ना रान पहिली गोष्ट नंबर एक निचऱ्याचं न पाणी थांबणार पहिली गोष्ट रान महत्वाचं आहे मालक झटणार असून बी उपयोग नाही रानानं साथ नाही साथ दिल्यावर निसर्ग काय आपल्या हातातला नाही केव्हा जास्त पडतंय कधी कोरडा दुष्काळ पडतंय कधी वाला दुष्काळ पडतंय मग त्याच्यामुळं रान निचऱ्याचं निवडणं पहिली गोष्ट त्याला सांभाळणं आडवं उभं नांगरट करून मशागत करून तळू देणं रान आणि बेड मागा म्हणलं तसं मी उची टाकणं 2 फूट रुंदी 2 फूट उंची म्हणजे मुळी त्या बेडमध्ये सगळी चरली जाती खाली पाण्यात किंवा खाली मुळी जाऊ शकत नाही आणि त्याला पाणी लागत नाही त्या प्लॉटला 2 फूट पाणी वावरा तर साचू शकत नाही आपल्या हा मग त्याच्यामुळं जरी 4 बोट 2 बोट पाणी साचलं तर तिथं आपली मुळीच नसती मुळी सगळी 2 फुटाच्या बेडमध्ये राहती त्यामुळे झाड फेल जात नाही कुचमत नाही पिवळं पडत नाही ती महत्वाचं आहे उग कुठं तरी 4 बोट रुंदीचं बेड टाकलं हातरले ड्रेप लावली वांगी म्हणलं पाऊस लागला 8-10 दिवस एखादं नक्की दर पुकायचं लागले संपून जाते काही तर टेन्शन नाही बाकी काय नाही आळीला सांभाळणे बेड उची टाकणे आणि चालू झाल्यावर प्रत्येक महिन्याला 1 डोस देणे प्रत्येक महिन्याला ठरलेली बाजू मालानं झाड गज जरी भरलेलं असलं फुलानं मालानं तरी मी महिना झालाय त्याला ती बेसळ डोस द्यायचाच टायमावर द्यायचाच 2 तारखेला ठरलेलंच कंटाळा करायचा नाही माल झाडाला किती टोपल्या ना असू द्या तरी पण डोस द्यायचा त्याला कारण का ती पहिल्या जोरावर ही माल चालू असतो पुढे कमी यायचा म्हणलं तर आपण टाकलेला खत लागू होतो त्याला अजून पुढे चालू राहते ती मग एवढा माल निघतो म्हणजे आज तुम्हाला सांगतो रोज बायाला 1/2 एकर व्हायला कारण मालच तेवढा निघाला आता तुमच्या कॅमेऱ्यात आलं सगळं गस जायचं वांग्याला कारण का ही खादगी घातलेली आहे ना त्याला तेवढी तरुण मुलं शेती करतात
पण तुमच्यासारखं त्यांना यश येत नाही, शेती सोडून टाक. नाही यश येत नाही, त्याला डोक्यानं करावी सोडतात ते. हा परवडत नाही असं म्हणतात. तुम्ही तर यशस्वी होता, मग काय सांगाल त्या पोरांना? काय पोरांनी मन लावून करायचं, त्याचं निवेदन करायचं, शेतात घाण म्हणजे खुरपण फिरपण स्वच्छ. मी आता सांगितलं तसं सगळं निवेदन, आळस करायचं नाही, कष्ट करायचं, उत्पन्न काढायचं, टनेज वाढवायचं. भाव बहीण आता शेवटी कर माझी काय नाही ती, ते आपल्या हातातल्या गोष्टी मागास म्हणलं नाही त्या. फक्त प्लॉट चांगला आणून माल पिकविन आणि क्वालिटी पिकविन हे आपल्या हातात आहे. मग क्वालिटी पिकविल्यावर दर मिळतोच त्याला. शेती परवडते, शेती 100 आहोत कशी परवडत नाही. आता मी गेल्या वर्षी ते 2 एकरात 1.5-2 वर्षात 15 लाख रुपये काढलेत, आणि ह्या 2 एकरात आता 10 महिन्यात 11 लाख रुपये कमवलेत. कशात मिळतात 11 लाख रुपये? कुठे मिळतात बाहेर? शेतीला 50 एकर एखाद्यानं असली नाही नीट केली तर त्याला 2 लाख होत नाही. ते नीट होत नाही. आम्ही 2 एकरात 10 महिन्यात 11 लाख कमवलेत. शेती एक नंबर, एक नंबर. फक्त मनाभावापासून करावी लागती, मन लावून करावी लागती, आणि खर्च बी करावा लागतंय. अशी काही ती सहजासहजी शेती होत नाही. झट बी घ्यावी लागते आणि त्याला खर्च पण करावा लागतंय. तर मंडळी आपण पाहिलं असेल, डिसले काकांनी या ठिकाणी तरुणाईला एक चांगला मोलाचा संदेश दिला. शेती तुम्ही जर करेक्ट नियोजन आणि करेक्ट टायमिंगने केली तर शेती तुम्हाला त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न अवघ्या काही महिन्यामध्ये देऊ शकतं. 50 पार केलेले डिसले काका या ठिकाणी शेतामध्ये राब राब राबतात, एवढं राबतात की त्यांना त्या ठिकाणी त्या शेतामधून लाखोंचं उत्पन्न मिळतं. त्यामुळेच डिसले काका म्हणतात शेती माझी लाख मोलाची. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.